उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या अनेक वर्षांपासून देवपुरातील भाजी विक्रेत्यांसाठी आरक्षित असलेली जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सहाय्याने भाजी विक्रेत्यांना सदर जागेचे कंपाऊंड उघडून टाकत त्या आरक्षित जागेवर ताबा मिळवलाय। यावेळी आरक्षित जागा ही आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची नाही, जय भवानी जय शिवाजी सत्ताधारी भाजपसह भांडवलदारांचा धिक्कार असो अशा घोषणा देत संपूर्ण दत्त मंदिर परिसर दणाणून सोडला होता। यावेळी आजपासून याच जागेवर भाजी विक्री करणार असल्याची भूमिका भाजीपाला विक्रेत्यांनी घेतली आहे। शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरीब भाजी विक्रेत्यांना मिळालेल्या हक्काच्या जागा शिवसेनेनं मिळवून दिल्याबद्दल भाजी विक्रेत्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र शिवसेनेने जबरदस्तीने मिळवलेला ताबा आता यावर धुळे मनपा काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठिकाणी अतिक्रमण मोहिमने भाजीपाला मार्केट या ठिकाणी उठवून दिलं, परंतु पर्यायी जागा दिली नसल्यामुळे हे लोक परत त्याच ठिकाणी बसले होते। शिवसेनेने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि 3 वर्षापूर्वी कोरोनाचा भाऊ करून सोशल डिस्टन्सच्या नावाने आरक्षित असलेली ही जागा 20 वर्षापासून या ठिकाणी भाजीपाला विकत होते, पण सोशल डिस्टन्सच्या नावाने या ठिकाणी मोठा सौदा झाला की 40 कोटीची जागा काही भांडवलदारांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि 2020 साली एका धनाढ्य व्यापाऱ्यांनी ही जागा घेतली। त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातले पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी स्लिपिंग पार्टनर आहेत, हा आमचा शिवसेनेचा आरोप आहे। सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांनी ही जागा गिळंकृत करण्यासाठी या गरीब लोकांना त्या ठिकाणी रोडावर आणून ठेवलं। 3 वर्ष अतिक्रमणमध्ये हा पूर्ण रस्ता अतिक्रमणमध्ये विळाखात आलेला होता आणि या रस्त्यावर इतका अपघाती होत होत्या, या सर्व नागरिकांना त्रास होत होता, या भाजीपालावाल्यांमुळे अपघात होतात, याच्यामुळे होतं, यांचं फक्त निमित्त होतं। महत्वाचं कारण या सत्ताधाऱ्यांनी जर ही पर्यायी जागा या ठिकाणी होती तर ही जागा घेण्यासाठी यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, पण तो पुढाकार यांनी घेतला नाही। आज शिवसेना या ठिकाणी पुढे आलेली आहे आणि या पुढाकार घेऊन यांना हक्काची जागा या ठिकाणी मिळवून दिलेली आहे। राजकारण आणायचं नाहीये, महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी राजकारण आणायचं नाही, गरिबांना ही जागा त्यांची जागा आरक्षित जागा हक्काची जागा त्यांना मिळवून द्यायची आहे, हाच आमचा उद्देश आहे। कृपया कोणी या ठिकाणी जर राजकारण केलं तर शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईन। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।